दर्शको नमस्कार. सध्या स्वतंत्र लिंगायत धर्म हा जो मुद्दा आहे तो विशेष चर्चेमध्ये आहे. खास करून कर्नाटक विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या दरम्यान हा मुद्दा विशेष चर्चेमध्ये होता. तिथं मान्यता मिळाल्यानंतर हा मुद्दा अधिक आता सध्या चर्चेमध्ये येतोय. अर्थात ही मागणी नवीन नाही आहे, जुनी अशी ही मागणी आहे. आणि या संदर्भात पूर्वी महाराष्ट्रात देखील मोर्चे निघाले किंवा ही मागणी लावून धरण्यात आली आहे. आता मात्र एक असं दिसून येतं की एका निर्णायक लढ्यासाठी किंवा निर्णायक मागणीसाठी सगळे आपले लिंगायत समाज बांधव जे आहेत ते आता रस्त्यावर उतरत आहेत. आणि सोलापुरात 3 जून रोजी हा लिंगायत धर्माचा एक त्या मागणीसाठी एक मोठा मोर्चा सोलापुरातून निघतो आहे. शेवटी ही स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी कशासाठी आहे, त्याचे एक परिणाम कोणते आहेत आणि यातून साध्य काय आहे आणि कशाप्रकारे ही मागणी पूर्वीपासून लावून धरण्यात आली, जी माहिती समोर येते त्यानुसार अगदी 1981 असेल किंवा त्यापूर्वीचा काळ असेल तर तेव्हापासून एक स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून मान्यता मिळावी अशा पद्धतीची मागणी सातत्यानं होते. अर्थात हे सगळं होत असताना काही मतभेद देखील समोर येत आहेत आणि कुठेतरी चालून मग ते एक राजकीय पार्श्वभूमीसुद्धा त्याला येते आणि आरोप प्रत्यारोपासारखे काही प्रकार घडतात. पण एकंदरीत या सगळ्या गोष्टींचं एक चित्र स्पष्ट करण्यासाठी आज आपण इथं डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांना अस्मिता विजन न्यूज चॅनलमध्ये निमंत्रित केलेलं आहे. प्राध्यापक म्हणून 39 वर्ष जवळपास त्यांची सेवा झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लिंगायत धर्मासाठी हा जो अभ्यासाचा विषय आहे त्यामध्ये त्यांना डिलीट मिळालेली आहे किंवा एक स्वतंत्र जो म्हणू आपण तुलनात्मक धर्म यासाठी त्यांना डिलीट पदवी मिळालेली आहे. आणि त्यांचा एक शोधनिबंधाचा जो विषय आहे तर तो लिंगायत धर्मासाठीचा राहिलेला आहे. कशा पद्धतीची ही स्वतंत्र धर्माची मागणी आहे आणि ही मागणी कशा पद्धतीने सरकारी पातळीवर त्या कसोटीवर टिकून राहील किंवा समाजहित कशा पद्धतीने यातून साधलं जाईल याविषयीची सगळी सविस्तर चर्चा आणि डॉक्टर सूर्यकांत घुगरे हे या सगळ्या संदर्भात आज सविस्तर विवेचन करणार आहेत. खरं म्हणजे आजपर्यंत आपण बघितल्या मोर्चाच्या दरम्यान किंवा या मागणीसाठी म्हणून एक स्वतंत्र जे विचार मांडण्यात आले त्यामध्ये ज्यांनी अगदी सखोल पद्धतीनं या सगळ्या लिंगायत धर्माच्या मागणीबाबत जो अभ्यास केलेला आहे तर ते डॉक्टर सूर्यकांत घुगरे आज अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या माध्यमातून सविस्तर असं विवेचन करत आहेत. घुगरे साहेब, या सगळ्या संवादामध्ये आपलं स्वागत. आणि जी म्हटलं आपण सुरुवातीला मुद्दा मांडला की ही मागणी आताच का होते, स्वतंत्र लिंगायत धर्माची जी मागणी होते ती आता जोर का धरते? ही मागणी आताची नाही आहे, साधारणपणे 1981 जनगणनेपासूनची ही मागणी आहे आणि त्याच्या आधी ब्रिटिश काळामध्ये लिंगायत हा स्वतंत्र धर्म या कॉलमखाली त्याची जनगणना झालेली आहे, त्यामुळे ही मागणी जुनीच आहे. आता साधारणपणे गेल्या काही महिन्यांपासून मोर्चा स्वरूपामध्ये महामोर्चा स्वरूपामध्ये ही मागणी समाजासमोर आता आपण राबवत आहोत, पुढे येत आहे. सर, एक आपण शेवटी एक असतं की जेव्हा आपण एक समाजामध्ये भूमिका मांडत असतो आणि हा तर एक मोठा विषय की स्वतंत्र लिंगायत धर्माचीच आपण मागणी करतो, काय उद्दिष्ट आहे या संदर्भात? एक 2 गोष्टी सांगाव्या लागतील. विज्ञान आणि धर्म या 2 व्यापक संकल्पना. बर्ट्रंड रसेल असं म्हणतात की धर्माची संकल्पना ही विज्ञानाच्या संकल्पनेपेक्षा खूप व्यापक आहे, कारण विज्ञानामध्ये फक्त मूर्त गोष्टींचा विचार होतो, मूर्त घटनांचा विचार होतो, तर धर्मामध्ये मूर्त अमूर्त, दृश्य अदृश्य, भौतिक अभौतिक अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींचा घटनांचा विचार होत असतो. धर्म हा जीवनव्यापी आहे, जीवन प्रभावी आहे, म्हणून व्यक्ती, कुटुंब, संस्था, समाज आणि सरकार या सर्वांच्या दृष्टीने धर्म ही एक मूलभूत बाब बनलेली आहे. धर्माचे अनेक अर्थ सांगितले जातात. धर्माचे 2 मुख्य अर्थ आहेत. एक म्हणजे धर्म म्हणजे जीवनावश्यक दृष्टिकोन आणि जीवनपद्धती. रिलिजन इज द फेअर कॉम्बिनेशन ऑफ रिलिजियस फेथ्स, दॅट इज व्ह्यू ऑफ लाईफ अँड ए वे ऑफ लाईफ. आज संपूर्ण जगामध्ये आणि भारतामध्ये जे अनेक धर्म आपण पाहतो याला प्रायः या 2 गोष्टी कारणीभूत आहेत. जैन धर्म जीवनपद्धती वेगळी, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून. मुस्लिम जीवनपद्धती वेगळी, त्यांचा जीवनशैली दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून. हिंदू जीवनशैली दृष्टिकोन वेगळा आहे, त्याप्रमाणे त्यांची जीवनपद्धती आहे. म्हणजे दृष्टिकोन बदलला, धर्मविषयक दृष्टिकोन बदलला की जीवनपद्धती बदलते.
तसं लिंगायतांचा जीवनशैली दृष्टिकोन आणि त्यांची जीवनपद्धती ही पूर्णतः हिंदूपेक्षा किंबहुना इतर कोणत्याही धर्मापेक्षा पूर्णतः वेगळी, स्वतंत्र आणि भिन्न आहे. सर, एक आपण शेवटी साध्य म्हणतो, समाजहितासाठी म्हणून कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर आहेत की जेव्हा आपण स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, एक साध्य आपल्या डोळ्यासमोर कशा पद्धतीचं आहे? समाजासाठी काहीही मिळवायचं केवळ एक आरक्षणाच्या मधला मुद्दा राहत नाहीये. बरोबर आहे. एक साध्य म्हणून आपल्या डोळ्यासमोर काय आहे? या धर्माची मागणी मान्य होणं अतिशय आवश्यक आहे. लिंगायत व्यक्तीसाठी, लिंगायत संस्थासाठी आणि लिंगायत धर्मासाठी, समाजासाठी स्वतंत्र धर्माची मागणी मान्य होणं ही काळाची गरज बनलेली आहे. ही मागणी का मान्य व्हावी याची अनेक कारणं आहेत. प्रमुख कारणं सांगायची झाली तर, हा स्वतंत्र धर्म आहे म्हणून त्याला मान्यता मिळाली पाहिजे. हा स्वतंत्र अल्पसंख्याक समाज आहे म्हणून त्याला मान्यता मिळाली पाहिजे. अस्तित्व आणि अस्मिता टिकून ठेवण्यासाठी स्वरूपता यावी म्हणून या धर्माला मान्यता मिळणं आवश्यक आहे. लिंगायतामध्ये अनेक घटक आहेत. लिंगायत समाजातील सर्व घटकांना आर्थिक, औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक अशा अनेक प्रकारच्या सवलती, सुविधा आणि लाभ मिळण्यासाठी अशा प्रकारची स्वतंत्र धर्माची मान्यता मिळणं ही काळाची गरज बनलेली आहे. आज आपण पाहतो की काही राजकीय नेते म्हणा किंवा राजकारणाशी संबंधित काही व्यक्ती म्हणा किंवा काही सामाजिक कार्यकर्ते म्हणा, समाजसुधारक म्हणा, की या मागणीला विरोध करत आहेत. वस्तुतः ही समाजाच्या हिताची मागणी आहे, समाजाच्या उत्कर्षासाठी आवश्यक असलेली ही मागणी आहे. त्यामुळे याला जो विरोध होत आहे त्याला मूलतः स्वार्थ कारणीभूत आहे. परंतु आपल्यातले मतभेद दूर करून ही जी मागणी आहे, हा जो महामोर्चा आहे, त्या महामोर्चामध्ये आपण सर्वांनी एक दिलानं सामील होणं ही काळाची गरज बनलेली आहे. लिंगायत धर्माला मान्यता का मिळाली पाहिजे याची आणखीन काही कारणं सांगता येण्या शक्य आहेत. प्रसारमाध्यमं दखल घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचा प्रचार प्रसार होत नाही. जेव्हा कर्नाटक सरकारने मान्यता दिली स्वतंत्र धर्माची आणि स्वतंत्र धार्मिक अल्पसंख्याक समाजाची, तेव्हा बाकीचे चॅनल्स आणि मीडिया ही याकडे वळलेली आहे. आदरणीय मोदी साहेब जेव्हा म्हणाले की महात्मा बसवेश्वर हे लोकशाही शासन पद्धतीचे जनक आहेत, असं जे तेव्हा म्हणाले, तेव्हा प्रसारमाध्यमं त्याकडे वळलेली आहेत. तेव्हा लिंगायत धर्माकडे, लिंगायत संस्कृतीकडे, लिंगायत समाजाकडे प्रसारमाध्यमं आकर्षित व्हावीत, प्रसारमाध्यमांनी या संस्कृतीची दखल घ्यावी म्हणूनही या समाजाला मागणी मिळणं, समाजाची मागणी मान्य होणं हे आवश्यक आहे. आणखीन सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की लिंगायत हा सामाजिक मूल्यांचा आगर आहे, सागर आहे, खजिना आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, सामाजिक गौरव, उद्धार, दीनोद्धार, दलितोद्धार, स्त्रीयोद्धार, दया, दासोह, सदाचार, कायक, श्रमश्रेष्ठता यासारखी अनेक मूल्य ही राष्ट्रतारक आणि विश्व उद्धारक अशी मूल्य आहेत. ही मूल्य लिंगायतांना माहीत झाली पाहिजेत आणि इतरांनाही माहीत झाली पाहिजेत. आणि एका अर्थानं राष्ट्र उद्धार आणि विश्व उद्धार साध्य होण्यासाठी सुद्धा या धर्माची मागणी मान्य होणं हे आवश्यक आहे. लिंगायत हा क्रांतिकारी धर्म आहे, पण तो शांततावादी धर्म आहे. 1840 साली C.P. ब्राऊन नावाच्या विचारवंताने असं म्हटलेलं आहे की लिंगायत इज ए पीसेबल रेस. लिंगायत हा शांतता प्रस्थापक वंश आहे. वंश आणि धर्म या दोन संकल्पना आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की विज्ञान आणि धर्म, विज्ञानाच्या संकल्पनेपेक्षा धर्माची संकल्पना अधिक व्यापक असते, तसं या ठिकाणी वंश आणि धर्म याच्यामध्ये धर्माच्या संकल्पनेपेक्षा वंशाची संकल्पना अधिक व्यापक असते. कारण एका वंशामध्ये अनेक धर्म असू शकतात आणि म्हणून C.P. ब्राऊन यांनी 175 वर्षापूर्वी हा स्वतंत्र शांतता प्रस्थापित वंश आहे असं म्हटलेलं आहे. लिंगायत ज्येष्ठ संशोधक डॉक्टर कलबुर्गी यांनी सुद्धा लिंगायत हे द्रविडियन वंशाचे लोक आहेत हा मुद्दा पुन्हा पुन्हा सांगितलेला आहे. यामागचं तर्कशास्त्र सुद्धा त्यांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की ते म्हणतात, कलबुर्गी साहेब म्हणतात
मी लिंगायत आहे, लिंगायत द्रविडियन आहे, म्हणून मी हिंदू नाही. जे हिंदू आहेत ते द्रविडियन नाहीत, जे द्रविडियन नाहीत ते हिंदू नाहीत. कलबुर्गी साहेब म्हणाले की मी लिंगायत आहे, लिंगायत द्रविडियन आहे आणि म्हणून मी हिंदू आहे. या भूमिकेतून समता प्रस्थापक आणि शांतता प्रस्थापक मूल्य घेऊन पुढे येणारा हा जो लिंगायत धर्म आहे, याच्या मागण्या पूर्ण होणं ही आवश्यक आहे, ही काळाची गरज आहे. सर, एक शेवटी स्वतंत्र धर्म स्थापन करण्यासाठी म्हणून किंवा आपण जेव्हा मागणी करतो, एक ते निकषसुद्धा पूर्ण करावे लागतात. ह्यामध्ये आज लिंगायत समाज कशा पद्धतीने बसतो की धर्म म्हणून आपल्याला स्थापन करायचं आहे तेव्हा त्याचे एक निकष आपल्याला पूर्ण करावे लागतात सगळ्या गोष्टीचे. ह्या सगळे निकषांमध्ये कशा पद्धतीने हा लिंगायत धर्म बसतोय किंवा ही मागणी बसते आता? याचाच त्यानंतर आपण एक महत्वाचा तोही प्रश्न घेऊ की सरकारी पातळीवर कशा पद्धतीने टिकून राहील. महत्वाचं म्हणजे निकष हा, ही मागणी कशा पद्धतीने आपला निकष पूर्ण करते की या आधारे आपण आज मागणी करतोय. आपण खूप चांगला प्रश्न उपस्थित केला, त्याबद्दल धन्यवाद. लोक हे समजून घेत नाहीत, धर्म आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीचा नाही, कोणत्या संस्थेचा नाही, कोणत्या मठाचा नाही, कोणत्या पीठाचा नाही. हा अधिकार कोणत्याही लोकसमूहाच्या धर्मविषयकच्या मागणीला मान्यता देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारतीय राज्यघटनेचा आहे. आणि त्याशिवाय समाजशास्त्र, धर्मशास्त्र आणि इतिहास या शास्त्रांचा तो अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये 25 ते 30 हे जे कलम आहेत, त्या कलमामध्ये धर्माचे निकष सांगितलेले आहेत. ते निकष जर कोणताही समुदाय पूर्ण करीत असेल तर त्या धर्माच्या, त्या धर्मविषयकच्या मागणीचा विचार हा होऊ शकतो. या दृष्टीने 30 कलमानुसार धर्मसंस्थापक आवश्यक आहे. धर्म म्हणून मान्यता पाहिजे असेल तर त्या धर्माला संस्थापक असला पाहिजे. महात्मा बसवण्णा हे लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत. धर्म म्हणायचं असेल तर स्वतंत्र धर्मग्रंथ पाहिजे. 213 महाशिव शरण आणि महाशिव शरणी यांच्या ज्या रचना आहेत त्या रचनांना वचने म्हणतात आणि त्यांच्या ग्रंथांना वचन ग्रंथ म्हणतात. लिंगायत धर्माचा वचन ग्रंथ हा धर्मग्रंथ आहे. धर्म म्हणायचं असेल तर भारतीय राज्यघटनेप्रमाणे वर्तन संहिता पाहिजे, आचारसंहिता पाहिजे, रिलिजियस कोड ऑफ कंडक्ट पाहिजे. मला सांगायला आनंद वाटतो की लिंगायत धर्माची वर्तन संहिता अर्थात आचारसंहिता ही मोस्ट परफेक्ट आहे. अष्टावरण की ज्याच्यामध्ये 8 गोष्टींचा समावेश होतो, अष्टावरण ही लिंगायतांची धार्मिक आचारसंहिता आहे. पंचाचार ही लिंगायतांची सामाजिक आचारसंहिता आहे, हाऊ ए मॅन शुड बिहेव इन सोसायटी. आणि षटस्थल ही लिंगायतांची आध्यात्मिक आचारसंहिता आहेच. यालाच अष्टावरण हे लिंगायत, हा लिंगायत धर्माचा भक्तियोग आहे, भक्ती मार्ग आहे. पंचाचार हा लिंगायत धर्माचा कर्मयोग आहे, कर्ममार्ग आहे. आणि षटस्थल हा लिंगायत धर्माचा ज्ञानयोग आहे, ज्ञानमार्ग आहे. सांगायचा मुद्दा असा की अष्टावरण, पंचाचार आणि षटस्थल आणि या सर्वांच्याही पेक्षा आधीचं म्हणजे इष्टलिंग धारणा. इष्टलिंग धारणा हे लिंगायत धर्माचं प्रभेदक लक्षण आहे, प्रभेदक वैशिष्ट्य आहे, प्रभेदक तत्व आहे. हे मूलतत्व आहे, हे आधारतत्व आहे, हे आशयतत्व आहे. लिंगायत कोणत्याही धर्माची अनेक तत्व असतात, पण एकच एक तत्व सांगा म्हटलं तर आता मी जे सांगितलं ते 3 मुद्दे व्यतिरिक्त इष्टलिंग धारणा. इष्टलिंग धारणा हे लिंगायत धर्माचं आधारभूत तत्व आहे की लिंग धारणा म्हणजे लिंगायत व्यक्ती घरामध्ये जे लिंग धारण करते ती लिंग धारणा ही जन्मपूर्व काळापासून मृत्यूपश्चात फ्रॉम ओम टू टोम असं याचं वर्णन करता येईल किंवा केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं इष्टलिंग धारणा, अष्टावरण, पंच आचार आणि षटस्थल ही लिंगायत धर्माची ही आचारसंहिता आहे की जी भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. तुमची स्वतंत्र आचारसंहिता आहे का? हो, लिंगायतांची धर्मसंस्थापक आहेत, धर्मग्रंथ आहेत, आचारसंहिता आहे. आणि धर्मचिन्ह किंवा धर्मप्रतीक
ही एक आणखीन एक लक्षण आहे. त्याचा अर्थ असा आहे की तुमचं म्हणून काही धर्मचिन्ह सांगता येण्यासारखं आहे का, धर्मप्रतीक आहे का, सिम्बॉल आहे का, मार्क आहे का, एम्ब्लेम आहे का, तर याचं उत्तर आहे होय. आताच मी जे सांगितलं इष्टलिंग धारणा हे लिंगायत धर्माचं प्रभेदक तत्व आहे आणि ते धर्मचिन्ह आहे. डॉक्टर लठ्ठे यांनी असं म्हटलेलं आहे की देव बरोबर बाळगणं, अंगावर बाळगणं ही कल्पना लिंगायत सोडून जगातल्या इतर कोणत्याही धर्मामध्ये ही संकल्पना नाही आहे. त्या भूमिकेतून इष्टलिंग धारणा हे लिंगायत धर्माचं धर्मचिन्ह आहे, धर्मप्रतीक आहे. आणखीन एक मुद्दा येतो, आणखीन निकष येतो, तो म्हणजे तत्वज्ञान. धर्म म्हणायचं झालं तर स्वतंत्र तत्वज्ञान पाहिजे, जसं अद्वैत तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान, शक्तिविशिष्ट तत्वज्ञान, हे जसं हिंदू समाजव्यवस्थेचं तत्वज्ञान आहे तसं लिंगायतांचं लिंग अंग साम्रश्य हे तत्वज्ञान आहे, शिवयोग हे तत्वज्ञान आहे. आणि या भूमिकेतून भारतीय राज्यघटनेला जी मूल्य, जी निकष, जी तत्व, जे मूलाधार अपेक्षित आहेत ती लिंगायत धर्मामध्ये पूर्णांशाने अंतर्भूत आहेत, समाविष्ट आहेत. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून लिंगायत हा परिपूर्ण धर्म आहे, स्वतंत्र धर्म आहे. हा एक भाग झाला. दुसरा मुद्दा आपल्याला सांगण्यासारखा आहे की हा भारतीय राज्यघटनेचा आधारभूत निकष झाला की ज्याच्या आधारे आपल्याला उद्या मागणी करावी लागणार आहे, आपण मागणी करत आहोत. आणि आताचं जे सरकार आहे, भाजप सरकार आहे, या सरकारने आमच्या स्वतंत्र अस्मितेचा विचार करून, स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करून, प्रत्येकाला स्वतःच्या धर्माप्रमाणे जगण्याचा भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार लक्षात घेऊन आमची मागणी ज्याप्रमाणे कर्नाटक सरकारने मान्य केली तसं या भाजप सरकारने सुद्धा मान्य करावी. आणि अशा मी त्यांना या ठिकाणी या संदर्भात एक संशोधक म्हणून मी त्यांना आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे. आणि समजा जर त्यांनी मागणी मान्य केली नाही, करावी अशी विनंती आताच मी केलेली आहे समाजाच्या वतीने, मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. आणि सुप्रीम कोर्टामध्ये आता जे मी निकष सांगितले ते निकष तरी आहेतच आहेत. या निकषा व्यतिरिक्त धर्मशास्त्राचे निकष, समाजशास्त्राचे निकष आणि इतिहासाचे निकष, या सगळ्या निकषांना लिंगायत धर्म पूर्णत्वाने उतरतो. एक दोन मिनिटांमध्ये मी हा मुद्दा सांगू इच्छितो की धर्म म्हणायचा असेल तर ऐतिहासिकता पाहिजे. म्हणजे प्रत्येक धर्माला काही गोष्टीबाबत काही इतिहास असला पाहिजे. बरोबर. धर्मसंस्थापक असेल, धर्मग्रंथ असेल, आचारसंहिता असेल, काही असेल की धर्मविषयक ज्या मूलभूत बाबी आहेत त्यांना काहीतरी इतिहास असला पाहिजे. आणि म्हणून ऐतिहासिकता हे जे इतिहासाचं जे निकष आहे ते लिंगायत धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जगामध्ये दोन प्रकारचे ईश्वरविषयक वाद आहेत. एक म्हणजे ईश्वर आहे की नाही. धर्मशास्त्राच्या दृष्टीने कोणताही धर्म हा ईश्वरवादी असलाच पाहिजे असं नाही आहे, म्हणजे ईश्वर मानलाच पाहिजे असं नाही आहे. उदाहरणार्थ जैन धर्म ईश्वर संकल्पना मान्य करत नाही, बौद्ध धर्म ईश्वर संकल्पना मान्य करत नाही. म्हणजे हा ईश्वरवाद हा धर्मशास्त्राचा एक निकष आहे, एक आधारभूत विचार आहे, तत्व आहे. लिंगायत धर्माचा विचार करायचा झाला तर लिंगायत धर्म हा ईश्वरवाद मान्य करणारा आहे, ईश्वराचं अस्तित्व हा मान्य करणारा आहे. ईश्वरविषयी संकल्पना म्हणजे ईश्वर आहे, मग पुन्हा आणखीन काही मुद्दे येतात. देव एक आहे की अनेक आहे. संपूर्ण जगाच्या धर्मविषयाच्या इतिहासामध्ये लिंगायत आणि बौद्ध असं सॉरी बौद्ध धर्म देवच म्हणत नाही म्हणून प्रश्न येत नाही, म्हणजे लिंगायत धर्म, शीख धर्म हे असे धर्म आहेत की त्यांनी ईश्वर मानलेला आहे. हिंदू धर्म हा एकच असा आहे की ज्यामध्ये बहुदेववादाची संकल्पना आहे, अनेक देवांची कल्पना त्यांच्याकडे आहे. देव एक असेल अनेक असेल हा ईश्वरवादाचा एक महत्त्वाचा ईश्वरविषयक वर्तन संहिता, द रिलिजियस कोड ऑफ कंडक्ट अबाउट द गॉड, म्हणजे जो देव आपण मानतो तो देव कसा पोजायचा, मूर्ती स्वरूपात पोजायचा की कसा पोजायचा. लिंगायत धर्मामध्ये मूर्तीपूजा अमान्य आहे. स्थावर लिंगापेक्षा इष्टलिंगाला जास्त महत्व दिलेलं आहे. तर पूजा कशी करायची, धर्मग्रंथ कोणता मानायचा, तत्वज्ञान कोणतं मानायचं, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव ईश्वरविषयकच्या वर्तनामध्ये तो येतो. आणि म्हणून ईश्वरविषयकच्या संकल्पनामध्ये हा सुद्धा श्रद्धा व्यवस्था. प्रत्येक धर्माची वेगवेगळ्या गोष्टीविषयीची, देवाविषयीची, धर्मग्रंथाविषयीची, संस्काराविषयीची एक ज्याला आपण सिस्टीम ऑफ फेथ म्हणतो, हे सुद्धा धर्मशास्त्राच्या दृष्टीने धर्म म्हणायचं असेल तरी एक आवश्यक निकष आहे. नीतीशास्त्र, लिंगायत धर्माचा विचार करायचा झाला तर भक्ती, दया, दासोह,
सदाचार आणि कायिक श्रेष्ठता हा एक सदाचाराचा मार्ग नीतीशास्त्रामध्ये मी लिंगायतांचं नीतीशास्त्र म्हणून हा भाग सांगता येण्यासारखं आहे. सामाजिक प्रथा परंपरा संस्कृती स्वतःचे मृत्यूशास्त्र एक महत्त्वाचं शास्त्र आहे की ज्याचा फारसा विचार होत नाही आहे. मृत्यूशास्त्र नावाचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. हिंदू धर्मशास्त्राच्या मृत्यूशास्त्राप्रमाणे त्यांना आहे दहनविधी आहे. लिंगायत धर्मशास्त्राप्रमाणे केवळ आणि केवळ दफनविधी ही आपल्याकडे होऊ शकते आणि म्हणून मृत्यूशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. असतात संस्कार अनेक असतात. असं म्हणतात की धर्माचं वेगळेपण हे संस्कारातून अभिव्यक्त होत असतं. जन्म विवाह आणि मृत्यू, जन्मावेळचे संस्कार, विवाहाचे वेळ संस्कार आणि मृत्यूवेळचे संस्कार आणि इतर कोणतेही संस्कार हे हिंदू संस्कारापेक्षा किंवा इतर कोणत्याही भारतीय धर्माच्या संस्कारापेक्षा पूर्णत वेगळे, स्वतंत्र आणि भिन्न आहेत. विश्व संकल्पना, कन्सेप्ट ऑफ वर्ल्ड, हा एक महत्त्वाचा निकष धर्मशास्त्राप्रमाणे आहे. धर्मशास्त्र म्हणायचं असेल तर तुमची काही विश्वाची संकल्पना आहे का? हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या संयुक्तिक प्रयत्नांनी विश्वाची निर्मिती झालेली आहे. लिंगायत धर्मशास्त्र ही संकल्पना स्पष्टपणे डिनाय करतो, नाकारतो. लिंगायत धर्मशास्त्राप्रमाणे विश्वाची निर्मिती केवळ आणि केवळ भगवान शिवाने केलेली आहे. हा विश्वविषयक संकल्पनेचा हा विचार आहे. त्याच्यानंतर वंश संकल्प, मी मगाशी सांगितले की धर्माचा विचार करताना, मानवी शरीराचा विचार करत असताना, मानवी संस्कारांचा विचार करताना, मानवी समाज व्यवस्थेचा विचार करताना वंश संकल्पना सुद्धा एक महत्त्वाची संकल्पना आहे. जगातल्या इतर सगळ्या देशामध्ये वंश संकल्पनाच पॉप्युलर आहे, पण भारत हा एकमेव देश असा आहे की तिथं वंश ही संकल्पना तितकीशी पॉप्युलर झालेली नाही, तितकीशी परिचित नाही. भारतामध्ये वंश संकल्पनेऐवजी जातीची संकल्पना ही रूढ आहे, हे प्रचलित आहे. भारतीय म्हणजे भारतीय धर्मा म्हणजे हिंदू धर्म आणि लिंगायत धर्माचा विचार करायचा झाला तर हिंदू हा आर्यवंशी आहे, तर लिंगायत हा द्रविड वंशी आहे. आणि या भूमिकेतून वंश संकल्पनासुद्धा लिंगायतांची एक स्वतंत्र धर्मविषयकचा हा एक निकष आहे. आणि मगाशीच मी म्हटलं की धर्माचे किती जरी अर्थ असले तरी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक जीवनविषयक दृष्टिकोन आणि जीवनपद्धती. लिंगायतांचा जीवनविषयक दृष्टिकोन हा पूर्णतः आणि लिंगायतांची जीवनपद्धती ही पूर्णतः हिंदूपेक्षा आणि इतर कोणत्याही धर्मापेक्षा वेगळी आहे, भिन्न आहे, स्वतंत्र आहे. म्हणून या धर्माची जी मागणी आहे, स्वतंत्र धर्माची जी मागणी आहे ही योग्य आहे, रास्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्य घटना संमत आहे. म्हणून ही मागणी पूर्ण होणं आवश्यक आहे. आणि म्हणून समाजाच्या सगळ्या घटकांना मी आवाहन करतो आहे, सगळ्या राजकीय नेत्यांनासुद्धा मी आवाहन करतो आहे, सगळ्या धर्मगुरूंना मी आवाहन करतो आहे की ही एक संधी आहे. गेल्या 35 वर्षापासून मी या अभ्यासामध्ये आहे, पाहतो की लिंगाय समाजामध्ये, विरशो समाजामध्ये कधी 1000 लोक एकत्रित नव्हते, पण ही पहिली वेळ आहे आपल्या भारतीय इतिहासामध्ये की गेल्या 10-11 महिन्यामध्ये 15-1 ठिकाणी आपले महामोर्चे झालेले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये झालेला आहे, कर्नाटकामध्ये झालेला आहे, सोलापूरमध्ये होऊ लागलेला आहे. यशस्वी व्हायला पाहिजे, यशस्वी होणारच आहे. सगळ्या समाज बांधवांनी त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग दिला पाहिजे. आणि सोलापूर हे महाराष्ट्रातल्या लिंगायतांचं केंद्रबिंदू तरी आहेच आहे, पण संपूर्ण भारतातल्या लिंगायतांचं हे आशास्थान आहे, केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून सोलापूरकरांची जबाबदारी आहे की इतर कोणत्याही ठिकाणी जे महामोर्चे झालेले आहेत त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन हा मोर्चा संपूर्णतः यशस्वी करणं ही सोलापूरकरांची नैतिक आणि एकूणच जबाबदारी आहे. ती जबाबदारी आहे याची मी आठवण करून देत नाही आहे, पण त्यांना मी आवाहन करतो आहे की या महामोर्चामध्ये आपले सगळे मतभेद विसरून आपण एक झालं पाहिजे आणि महामोर्चा यशस्वीसाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. डॉक्टर सूर्यकांत घुगरे, स्वतंत्र लिंगायत धर्माचं स्वतंत्र अस्तित्व कशा पद्धतीचं आहे आणि तो निकष कशा पद्धतीने सगळे पूर्ण करतोय आणि ही मागणी कशा पद्धतीने रास्त आहे या संदर्भातलं एक सविस्तर असं विवेचन की ज्यामध्ये कुठलाही मुद्दा बाकी राहत नाही. धर्म म्हणून ज्या ज्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत हा धर्म जो आहे तो ह्या मागण्या किंवा हा जो निकष आहे तो सगळे कशा पद्धतीने पूर्ण करतो असं सविस्तर असं विवेचन आपल्या एका मुद्द्यातून त्यांनी केलं. खरं म्हणजे याच्यानंतर काही बाकी राहील असं वाटत नाही, पण आणखीनही बरेचसे असे प्रश्न आहेत किंवा काही लोकांचा दृष्टिकोन देखील आहे, त्यावर आपण एका ब्रेकनंतर चर्चा करणार आहोत. डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांच्याशी आपण हा सगळा संवाद साधतो आहोत. सूर्यकांत घुगरे यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. स्वतंत्र लिंगायत धर्माची जी मागणी होत आहे ती नेमकी कोणत्या आधारावर मागणी होते आणि यातून समाजित कशा पद्धतीचं साधलं जाणार आहे
आणि शेवटी ही जेव्हा स्वतंत्र धर्माची मागणी होते तेव्हा ती कोणत्या निकषाच्या आधारे मागणी होते या संदर्भात सविस्तर असं हे विवेचन डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांनी ब्रेकपूर्वी केलेलं होतं. त्यानंतर आता प्रश्न येतो महत्त्वाचा की जेव्हा हे समाजमन आज स्वतंत्र धर्माची मागणी करतंय, स्वतंत्र धर्माला एक मोठा प्रतिसाद आपल्याला असा मिळताना दिसतोय, कारण ज्या ज्या ठिकाणी आपण बघतोय की लिंगायत धर्मासाठी जी मागणी म्हणून मोर्चे निघत आहेत तर एक मोर्चाला मोठी एक प्रतिसाद मिळताना दिसतोय, पण शेवटी सरकारी पातळीवरती हा मुद्दा कितपत टिकून राहील? सर, आपण बघतोय की मागणी तर आहे, चांगला प्रतिसादसुद्धा मिळतोय, पण सरकारी पातळी आपण महत्त्वाची धरतो कारण शेवटी जे मान्यता आपल्याला देणार आहेत तिथं हा मुद्दा टिकून राहील का? सरकारी पातळीवर आमची मागणी ही टिकून राहणार आहे, कारण सरकारकडून दखल घेतलं जावं यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी लिंगायत समाजाकडून गेल्या 30 वर्षापासून होत आहेत. मुख्य म्हणजे पुस्तकातून, ग्रंथातून, नियतकालिकातून त्याबाबत प्रचार प्रसार करणं, प्रबोधन करणं हे होऊ लागलेलं आहे. माझे एकट्याचे जवळजवळ 20-25 लेख वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत, टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे त्या संदर्भाचा. दुसरं म्हणजे जे वेगवेगळे अधिवेशनं होतात, कार्यशाळा होतात, त्या कार्यशाळांच्या जे ठराव पास होतात त्या ठरावामध्ये लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहे, याला मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करावा, अशा प्रकारचे ठरावही झालेले आहेत. आणि नेमकी मागणी आपण केलेली आहे, आताच मी सांगितलं की 1981 जनगणनेमध्ये आपला समावेश व्हावा म्हणून अखिल भारतीय वीरश महासभेने मागणी केलेली होती, पण जनगणनाकारांचं म्हणणं असं पडलं की तुमची मागणी खूप उशीर आमच्याकडे आलेली आहे, आणि म्हणून त्यांचं मी पत्र वाचलेलं आहे, माझ्याकडे ते पत्रही आहे, युअर डिमांड फॉर सेपरेट अब्रिविएशन विल बी कन्सिडर्ड ॲट द प्रिपरेशन ऑफ 91 सेन्सस. पण आमच्या समाजाकडून ही मागणी जशी रेटली पाहिजे तशी रेटली गेली नाही, कारण काही भिन्न प्रवाह आहेत. वीरशैव या शब्दाचा वापर करायचा, लिंगायत या शब्दाचा उपयोग करायचा की वीरशैव लिंगायत या शब्दाचा करायचा, यासारख्या आणखीन काही मतभेदात्मक गोष्टीमुळे मागणी जशी रेटली पाहिजे तशी ती रेटली गेली नव्हती. पण आता वीरशैव शब्दाची मागणी विचार केली गेली नाही आहे, वीरशैव लिंगायत या शब्दाची मागणी विचार केली गेली नाही आहे, त्याची अनेक कारणं आहेत, ती मी तपशिलात जात नाही, परंतु लिंगायत या एकाच शब्दाची मागणी आपण जेव्हा रेटली तेव्हा त्या मागणीला स्वरूप, आकार आणि व्याप्ती लाभलेली आहे. आणि याचाच एक दृश्य परिणाम म्हणून आपण पाहतो की गेल्या महिन्यामध्ये कर्नाटक सरकारने जे आवश्यक आहे जे रितसर मान्यता त्यांनी दिलेली आहे तसं महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा मिळेल, इतर राज्याकडून सुद्धा मिळेल, आणि अनेक राज्यांच्या राज्यांनी हे मान्य केल्यामुळं की भारत सरकारलासुद्धा, भाजप सरकारलासुद्धा आमच्या मागणीचा विचार करावा लागेल आणि करतील अशी मी याबाबत आशावादी. सर, तुम्ही समाजात फिरता, एक समाजाची मानसिकता कशा पद्धतीची आहे? ही मागणी शेवटी कसं असतं की एक सर्व व्यापक आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीची मागणी असावी लागते, समाज म्हणून काय सांगतं? आत्तापर्यंत लिंगायत समाजाची मानसिकता आपण पाहिली की म्हणजे त्यांची सुद्धा हीच मागणी आहे, स्वतंत्र धर्माच्या मागणीची सामाजिकता ही अलीकडे वाढलेली आहे, मोर पर्टिक्युलरली गेल्या 10-15 वर्षामध्येच आणि विशेष करून गेल्या 10 वर्षामध्ये. आत्तापर्यंत आमच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा याच मागणीचा पाठपुरावा केलेला आहे, काही प्रमाणामध्ये त्यांना यशही मिळालेलं आहे, याच्यामध्ये माननीय सोपल साहेब आहेत, माननीय देशमुख साहेब आहेत, इतर अनेक नेते आहेत, त्यांनी प्रयत्न केले, त्यांना यशही मिळालेलं आहे. त्यांची मागणी ही ओबीसीच्या संदर्भातची मागणी होती आणि काही प्रमाणामध्ये काही उपजातींना लिंगायतातल्या ते फायदे मिळाले, पण याचा एक अभ्यासक म्हणून मात्र असं स्पष्ट मत आहे की यापूर्वी यानंतर शासनाने काहीतरी सांगितलं तरी ओबीसीच्या सवलती जरी त्याने जाहीर केल्या तरी त्या प्रत्यक्षात मिळणार नाही, कारण ओबीसीचा कोटा हा पूर्णपणे भरलेला आहे, संपलेला आहे. अलीकडे लोकांच्या लक्षात आलं की ओबीसीच्या सवलती सगळ्यांना मिळत नाहीत आणि म्हणून जी आपली अस्मिता आहे, स्वतंत्र धर्माची जी अस्मिता आहे, त्याचा प्रचार प्रसार प्रबोधन गेल्या 7-8-10 वर्षामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे लोकांच्या मध्ये एक आशेचा सूर निर्माण झाला, आशेचा किरण आला की आपला धर्म स्वतंत्र आहे. अनेक गोष्टीबाबत काही लोकांना अजूनही माहिती नाही, अज्ञान आहे, धर्माबाबत अज्ञान हे भारतीय वैशिष्ट्य आहे, लिंगायतांबाबत ते अधिक खरं आहे,
लिंगायतांना आपला धर्म काय आहे हे माहीत नाही नसू दे, पण माहीत नाही याची जाणीव सुद्धा नाही हे आपलं खरं दुखणं आहे. धर्म काय आहे हे माहीत करून घेण्याचा या निमित्ताने आता हे सगळे गोष्टी, या निमित्ताने एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की आरक्षणापेक्षा अस्मिता टिकवणं जास्त महत्वाचं आहे. आणि या दृष्टिकोनातून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळाली की अल्पसंख्याक समाजाची मान्यता मिळते, आणि अल्पसंख्याकाची मान्यता मिळाली की अल्पसंख्याकासाठी आर्थिक, औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक अनेक प्रकारच्या सवलती आहेत, अनेक प्रकारचे लाभ आहेत. मी फायदे म्हणत नाही, लाभ म्हणतो आहे. ते लाभ जर आपल्याला भारतीय राजघटना संमतरित्या मिळत असतील, तो आपला हक्क असेल, तर आपण का घेऊ नये. म्हणजे स्वतंत्र धर्माची मागणी जर मान्य झाली तर त्याच्यापासून आपल्या समाजाचं हित आहे, उत्कर्ष आहे, ही जाणीव त्यांना होऊ लागली. आणि युवा आयोगानं याच दरम्यान या महामोर्चांचं आंदोलन सुरू झालं. पहिला महामोर्चा आपल्या बिदरमध्ये झाला आणि वाढता सहभाग आपल्याला या मोर्चामध्ये दिसत आहे. आशेचं सूर, आशेचं किरण लोकांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि हा आशावाद हा फलद्रूप करणं हे भारत सरकारच्या हातामध्ये आहे. ते त्यांनी करावं असं मी पुन्हा एकदा त्यांना आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे. सर, एक आपण असं गृहित धरून चालू की उद्या स्वतंत्र धर्माची मान्यता या लिंगायत धर्माला मिळाली, कोणते परिणाम असतील याचे? मी आत्ता तुम्ही काही सांगितले, काही फायदे आहेत जे ज्याला तुम्ही लाभ असं म्हणालात, पण या व्यतिरिक्त कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे किंवा त्याचे परिणाम, एक दूरगामी परिणाम आपण ज्याला म्हणू, ते कशा पद्धतीचे असतील ते? सर, आतापर्यंत गेल्या 35 वर्षामध्ये मी पाहतो आहे की या समाजाबाबत की कोणतीही प्रसारमाध्यमं लिंगायत धर्म, लिंगायत तत्वज्ञान, लिंगायत संस्कृती याची दखल घेत नाही आहे. आणि जोपर्यंत प्रसारमाध्यमं दखल घेत नाहीत तोपर्यंत ते आम समाजापर्यंत पोहोचत नाही. या मागणीचा एक लाभ म्हणतो, मी फायदा म्हणत नाही, एक चांगला परिणाम, एक सकारात्मक परिणाम असा आहे की आम्ही लिंगायत आहोत, आमचा स्वतंत्र धर्म आहे, आम्ही लिंगायत आहोत याचा अर्थ हिंदूपेक्षा वेगळे आहोत, जैनापेक्षा वेगळे आहोत अशी भावना त्याच्यामध्ये नाही आहे. आमची श्रद्धाव्यवस्था वेगळी आहे, आमचा जीवनशैली दृष्टिकोन वेगळा आहे, आमचे संस्कार वेगळे आहेत. आमच्या धर्मामध्ये अनेक देवदेवतांना स्थान नाही, वेदांना आपण फारसं स्थान दिले नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये तीर्थयात्रांना स्थान नाही आहे. दया, दासोह आणि कायक या तीन मूल्यांना विशेष महत्त्व या धर्माने दिलेले आहे आणि ही तत्व लोकांना आज माहीत होत आहेत आणि एक प्रकारची सकारात्मक त्यांच्यामध्ये आलेली आहे आणि या भूमिकेतून एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. सर, आता एक होतं असं की आता आपण म्हणला की सर्व समावेशक या सर्व व्यापक अशा पद्धतीची मागणी निश्चित आपल्याला दिसतं की ज्या पद्धतीनं ह्या मोर्चांना प्रतिसाद मिळतोय, मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज रस्त्यावर उतरतो ह्या मागणीसाठी, मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसते आपल्याला. असं असताना कुठंतरी चालून एक वीरशैव लिंगायत आणि लिंगायत अशा पद्धतीचे जे वादाचे मुद्दे किंवा आपण असं त्याला म्हणू की संभ्रम निर्माण करणारे शब्दप्रयोग समोर येतात, तेव्हा समाजाला तुमचं सांगणं काय आहे या संदर्भात, किंवा हे नेमकी गल्लत घालण्याचा उद्योग का होतो? मूलतः लिंगायत आणि वीरशैव हे समानार्थी शब्द आहेत, पर्यायवाची शब्द आहेत माझ्या प्रबंधामध्ये. पण त्या मुद्द्यावरूनच आपल्याला दिसतं आपल्याला की काही व्यक्ती समोर येतात आणि त्या संदर्भामध्ये एक वेगळा मतप्रवाह देखील दिसतो. माझ्या प्रबंधामध्ये, PhD प्रबंधामध्ये 1000 वेळेला या समाजाविषयीचा शब्द आला असेल तर तो विशेष शब्द मी वापरलेला आहे. पण अलीकडे आपल्या समाजाची मागणी कोणत्या शब्दामुळे मान्य होणार आहे याचा जर आपण मागोवा घेतला, याचा जर आपण कानसुसा घेतला, याचा जर आपण अभ्यास केला, तर लक्षात येतं की लिंगायत शब्दाचा उपयोग केल्याशिवाय या समाजाची मागणी मान्य होत नाही. काही वर्षापूर्वी कर्नाटक सरकारने असं GR काढलेलं आहे की शासकीय पत्रव्यवहारामध्ये इथून पुढे लिंगायत वीरशैव, वीरशैव लिंगायत असा शब्द न वापरता फक्त लिंगायत या शब्द एका शब्दाचा वापर करावा. सर, निमित्ताने तुमची एक प्रमुख मागणी आता कशा पद्धतीची, एक स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी हे तर आहेच आहे. आमच्या 2 मागण्या आहेत, एकाच मागणीचा तो परिणाम आहे. भाषिक अल्पसंख्याक समाज याची मान्यता मिळते आणि त्याचे काही भाषाविषयक किंवा शैक्षणिक लाभ मिळू शकतात, परंतु लाभ मिळवणं हा आमचा उद्देश नाहीच आहे. मुळात आमची जी स्वतंत्र अस्मिता आहे
त्या अस्मितेचं मूर्त स्वरूप ज्या मागणीमुळे मिळणार आहे ती मागणी म्हणजे स्वतंत्र धर्माची मागणी. आणि म्हणून लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे म्हणून तशी मान्यता मिळावी आणि लिंगायत धर्माला स्वतंत्र अल्पसंख्याक समाज अशा प्रकारची मागणी मिळाली पाहिजे. आज भारतीय राज्यघटनेचा भारतीय समाजाचा विचार केला तर चौथा समाज म्हणून शीख समाजाचा उल्लेख आहे. शीख समाजाची जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ कर्नाटकातल्या लिंगायतांच्या संख्ये इतकी आहे. याचा अर्थ दुसऱ्या शब्दामध्ये लिंगायत हा चौथा मोठा अल्पसंख्याक समाज आहे. संपूर्ण भारतामध्ये 4 ते 5 कोटी लोकसंख्येचा, महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लोकसंख्येचा, म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये प्रत्येक 10 महाराष्ट्रीयांमध्ये 1 महाराष्ट्रीयन हा आमच्या या लिंगायत समाजाचा आहे. अल्पसंख्याक हा जो शब्द आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलणं आवश्यक आहे. याचा एक संशोधक म्हणून मी आपल्याला असं खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की अल्पसंख्याक हा शब्द फसवा आहे. अल्पसंख्याक हा शब्द जो अर्थ राज्यघटनेला अभिप्रेत आहे तो याच्यातून अभिव्यक्त होत नाही. एक कॉमन आहे अल्पसंख्याक म्हणजे काय, कोणालाही विचारलं तर ते असंच उत्तर देतील. 10 पैकी 10 लोक उत्तर देतील, कदाचित एखादा अपवाद असेल, अल्पसंख्याक म्हणजे कमी लोकसंख्येचा, चूक, 100 पैकी चूक. अल्पसंख्याकांची संकल्पना ही लोकसंख्येच्या कमी अधिक प्रमाणाशी निगडीत नाही. अल्पसंख्याक याचा अर्थ असा आहे, भारतीय राज्यघटनेनुसार मायनॉरिटीज मीन्स अदर दॅन हिंदूज हॅव्हिंग ए सेपरेट रिलिजियस एंटिटी. भारतीय राज्यघटनेनुसार ओळख, जे हिंदू नाहीत, दोन निकष आहेत, जे हिंदू नाहीत आणि ज्यांना स्वतःच धर्मविषयक अधिष्ठान लाभलेलं आहे. लिंगायत समाजाबाबत बोलायचं झालं तर लिंगायत हा हिंदू नाही आणि लिंगायतांची धार्मिक अधिष्ठान जे अधिष्ठान आहे. आताच मी स्पष्ट केलं की भारतीय राज्यघटनेचे 5 ही मुद्दे याच्यामध्ये आहेत. अर्थ धर्मशास्त्र, समाजशास्त्र आणि इतिहास याच्याही निकषांचा आपण विचार केला आणि म्हणून हा ज्याला आपण काय म्हणूया की लिंगायत केवळ धर्मच नव्हे तर तो परिपूर्ण धर्म आहे, तर तो समृद्ध धर्म आहे. मी माझं असं स्वतःचं भाष्य आहे की संपूर्ण जगाच्याच धर्माच्या मालिकेतील लिंगायत हा जणू ध्रुव तारा आहे. धर्म कसा असावा, धर्माची मूल्य कशी असावीत, धर्माचं तत्वज्ञान कसं असावं, तर लिंगायत धर्मासारखं असावं, इतका हा आदर्शवादी, इतका हा योगदानकारक धर्म आहे. अल्पसंख्याकाच्या संदर्भात अल्पसंख्याक म्हणजे कमी लोकसंख्या असा अर्थ त्याचा नाही आहे. मला सांगा की जैनांची लोकसंख्या साधारणपणे 1 कोटी आहे, थोडंसं कमी जास्त असू शकेल, साधारणपणे 1 कोटी आहे, 1 कोटी जैन समाज, 23-24 कोटी मुस्लिम समाज, 24 कोटी लोकसंख्येचा समाज आणि 1 कोटी लोकसंख्येचा समाज, मग तुम्ही यांना अल्पसंख्याक कसं म्हणणार? म्हणून मी मगाशीच म्हटलं की अल्पसंख्याकाचा संबंध कन्सर्न हा लोकसंख्येच्या कमी अधिक प्रमाणाशी नाही. स्वार्थापोटी, अज्ञानापोटी आणि एक प्रबोधन असं झालेलं आहे अल्पसंख्याक म्हणजे कमी लोकसंख्या, अल्पसंख्याक म्हणजे कमी लोकसंख्या. कमी लोकसंख्येचा संबंध अल्पसंख्याक संकल्पनेशी अजिबात निगडीत नाही. पण सर, एक आता असं मला म्हणायचं की ठीक आहे की आज लिंगायत समाज मागणी करतोय की स्वतंत्र धर्म मान्यता पाहिजे, उद्या उठून जर असे प्रत्येक जण उठले आणि प्रत्येकाने म्हटलं की नाही मला स्वतंत्र धर्माची एक मान्यता मिळावी, असं जर आपल्या इथं व्हायला लागलं तर कोणता प्रसंग उभारेल? फार चांगला प्रश्न मला या संदर्भात उपस्थित केलं, धन्यवाद. माझा अनुभव सांगतो की 1985-86 साली माझी जेव्हा PhD झालेली नव्हती, भारत सरकारचे सेन्सस रजिस्ट्रार डॉक्टर SS श्रीवास्तव त्यांना मी व्यक्तिगत पत्र लिहिलं होतं आणि त्यावेळेचा अभ्यास, अर्थात नंतर PhD मिळाली, नंतर अभ्यास वाढला, हा भाग वेगळा. 85-86 साली जे श्रीवास्तव साहेबांना मी पत्र लिहिलं होतं, होम मिनिस्टर लिहिलं होतं, होम मिनिस्टरनी त्याकडे ते वर्ग केलं, त्यांचं उत्तर मला आलं, त्या उत्तराची कॉपी त्यांनी BD जस्टिस साहेबांना पाठवलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपण जो प्रश्न विचारला तो त्याच्यामध्ये येतो. त्यांनी मला काय म्हटलं की तुमची त्या वीरशिवलिंगात अशीच मागणी होती, आता आपण लिंगाच्या शब्दाची मागणी करत आहोत, त्यांनी म्हटलं की स्वतंत्र अब्रिव्हिएशन वीरशिवलिंगात अशी जी तुम्ही केली
ती मागणी मान्य होण्यासारखी नाही. एवढं ठीक आहे, मागणी मान्य होण्यासारखी नाही इथं पण ठीक आहे, पण स्पष्ट पुढचं जे स्पष्टीकरण त्यांनी दिलं, इट वॉज रॉंग ऑन हिज पार्ट, तसं उत्तर त्यांनी द्यायचं नाही. त्यांनी काय म्हटलं, अशा प्रकारच्या मागण्या इतरही समाज करायला लागले तर आम्ही कोणत्या कोणत्या समाजाच्या मागण्यांचा विचार करणार. श्रीवास्तव साहेबांना किंवा त्या पोस्टवर असल्या व्यक्तीला याच्यासाठी नेमलेलं आहे की जे अर्ज येतील ते कितपत घटनात्मक आहेत, राज्यघटनेच्या चौकटीमध्ये बसतात की नाही हे पाहणं त्यांचं काम आहे. सांगितलं गेलं आणि या भूमिकेतून आता आपण जो प्रश्न केला तो वारकरी धर्म म्हणा किंवा आणखीन कोणकोणते धर्म म्हणा, इतर त्यांच्या धर्माला मान्यता मिळावी की मिळवणे हे मी सांगू शकत नाही, पण ते जे त्या ज्या मागण्या आहेत त्या भारतीय राज्यघटनेच्या आणि धर्मशास्त्राच्या समाजशास्त्राच्या आणि इतिहासाच्या आता मी स्पष्ट केलेल्या निकषांना कुठेही उतरत नाहीत. त्यामुळे मागणी करणारे करू देत पण त्यांची मागणी ही स्टँड होऊ शकत नाही. सर, सामाजिक आणि धार्मिक अधिष्ठान कशा पद्धतीचं राहील उद्या या धर्माला मान्यता मिळाल्यानंतर? एक धर्माचे सामाजिक आणि धार्मिक अधिष्ठान कशा पद्धतीचं राहील? मान्यता मिळाल्यानंतर एक वारं असं पसरलं जाईल, एक वातावरण असं निर्माण होईल की जे अनुकूल असेल की बाबा आपण हिंदू हिंदूच म्हणत होतो पण हा एक वेगळा असा धर्म आहे, याचं एक स्वतंत्र अधिष्ठान आहे. व काय आहे, बशिष्ठ कोण आहेत, आपले धर्मगुरू कोण आहेत, वचनशास्त्र काय आहे, अनुभव मंडप काय आहे. आपण पाहिलं अनुभव मंडपाचं वर्णन कसं केलेलं आहे, फर्स्ट पार्लिमेंट इन द वर्ल्ड, म्हणजे एवढं अनेक प्रकारचं योगदान या समाजाने दिलेलं आहे. योगायोगाने स्वतंत्र धर्माची मान्यता मान्य झाली आणि म्हणून धर्मविषयक अधिष्ठान आपण ते समजावून घेऊ शकतो. म्हणजे धर्मविषयक गोष्टींचा प्रचार प्रसार व्हायला हे अनुकूल होईल आणि समाजामध्ये जो विस्कळीतपणा आमच्यामध्ये आलेला आहे कोणत्याही कारणामुळं तो विस्कळीतपणा दूर होऊन सामाजिक अंतर जे वाढलेलं आहे वाढत आहे ते कमी व्हायला, एकोपा निर्माण व्हायला निश्चितपणे ही धर्म मान्यता अनुकूल ठरणार आहे. प्रश्न आणखीन एक मनामध्ये होतो, शेवटी एक धर्म चालवायचा कोणी हा सुद्धा एक प्रश्न येतो. आणि आता आपण बघतोय की जे धर्म चालवतात अशा पद्धतीचं आहे त्यांनाच कुठं हा मुद्दा पटत नाही असं दिसतं किंवा एक त्यांचं स्वतंत्र वेगळं असं अस्तित्व असल्यासारखं आपल्याला आता सध्या दिसतं. उद्या जेव्हा धर्म चालवण्याची वेळ आहे, कारण शेवटी धर्म जी धर्मव्यवस्था आपण ज्याला म्हणू ती धर्मव्यवस्था कोणाच्या ताब्यात असेल किंवा त्याची जेव्हा आपण एक रचना आपण तुम्ही करताय ही सूत्र कोणाच्या हाती असतील किंवा धर्म ही चालवणारे कोण असतील? लिंगाय समाजामध्ये जे प्रस्थापित असतील किंवा ज्यांना आपण अगदी म्हणतो की ज्यांनी धर्माची शिकवण द्यावी, लिंगायत समाजाची धर्मव्यवस्था, धर्माचे धुरीण आपण म्हणू, ते धर्माचे धुरीण कोण असतील? आपली म्हणजे लिंगायतांच्यामध्ये जी मठ परंपरा आहे ज्याला आपण विरक्तवादी मठ परंपरा म्हणतो किंवा जी गुरु परंपरा आहे जगद्गुरूंची परंपरा आहे, या दोन्ही परंपरा पूर्वी होत्या आताही आहेत. स्वतंत्र धर्माच्या मान्यतेमुळे त्यांचे काय अधिकार कमी होणार नाही आहेत किंवा त्यांच्याविषयी लोकांचा काय समज गैरसमज सुद्धा वाढणार नाही आहे. उलट हा स्वतंत्र धर्म आहे ही मान्यता मिळाल्यामुळे आपल्या धर्माच्या प्रसाराला एक गती येईल, त्यामुळे त्यांनी सुद्धा म्हणजे या दोन्ही वर्गाच्या लोकांनी याच्यामध्ये आनंद मानला पाहिजे. समाजाचं हित समोर ठेवून विरशैव नाही ना, ठीक आहे लिंगायत तर लिंगायत, शेवटी या धर्माचं ते दुसरं नाव आहे, सिख आणखीन दुसरं कोणते अधिकार कुठल्याच यामध्ये कमी होणार नाही. इस्लाम म्हटलं काय आणि मुस्लिम म्हटलं काय त्यांना काय फरक वाटत नाही, तीर्थंकर धर्म म्हटलं काय आणि जैन धर्म धर्म म्हटलं काय त्यांना काय फरक वाटत नाही, तसं लिंगायत धर्म म्हटलं काय आणि वीरशैव धर्म म्हटलं काय फरक वाटायचं काय कारण नाही. त्यांची जी आताची जी सत्ता व्यवस्था आहे, अधिकार व्यवस्था आहे, संस्कार व्यवस्था आहे, ती तशीच त्यांच्याकडे राहणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्यामुळे विसंगता काय निर्माण होईल, दुजाभाव काय निर्माण होईल असं समजायचं काहीच कारण नाही. काय सांगणं आहे समाज बांधवांना तुमचं? कधीही आपला समाज धार्मिक आणि सामाजिक गोष्टीसाठी एकत्र येत नव्हता, या महामोर्चांच्या निमित्ताने आपण एकत्र येत आहोत. त्यामुळे लिंगायत वीरशैव याच्यातला जो फरक आहे तो फारसा महत्त्वाचा नाही आहे. लिंगायत शब्दाचा उपयोग पूर्वी होत होता, आताही होत आहे, उद्याही होणार आहे, ठीक आहे लिंगायत तर लिंगायत. लिंगायत या शब्दाखाली लिंगायत या झेंड्याखाली आपण सगळेजण एकत्र येणे आणि या मोर्चामध्ये सहभागी होणे केवळ या सोलापुरातल्या मोर्चामध्येच नव्हे, इथून पुढे भारतामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये जिथं जिथं मोर्चे होतील त्या सगळ्या मोर्चामध्ये लिंगायतातल्या आणि वीरशैवातल्या सगळ्याच समूहांनी उपसमूहांनी
मठाधीशांनी पीठाधीशांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि मोर्चा यशस्वी केला पाहिजे की जेणेकरून लिंगायत धर्माचं अस्तित्व आणि अस्मिता ही शाबित राहील आणि त्याचा प्रचार प्रसार उद्धार होईल. कारण हा धर्म मुळामध्ये विश्वशांतीला महत्त्व देणार आहे किंवा राष्ट्र उद्धारक आणि विश्व उद्धारक तत्वांचा आगार जो आपला लिंगायत धर्म आहे त्याचा प्रचार प्रसार होणं आवश्यक आहे आणि यासाठी अशा प्रकारचे जे मोर्चे निघत आहेत त्याच्यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. मोर्चा यशस्वी करणं ही सोलापूरकरांची सोलापुरातल्या विशेषतः लिंगायतांची एक नैतिक जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी ते स्वीकारावं आणि ते यशस्वी करावं असं मी त्यांना आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे. एकंदरीत हे डॉक्टर सूर्यकांत घुगरे यांच्याशी साधलेला सकाळ संवाद स्वतंत्र लिंगायत धर्म कशासाठी, तर अस्मितेसाठी आणि अस्तित्वासाठी सुद्धा, आणि त्याचबरोबर स्वतंत्र जी ओळख आहे ती जपण्यासाठी म्हणून हा स्वतंत्र लिंगायत धर्म हवा. बाकी जे आर्थिक किंवा सवलतीचे जे लाभ मिळणार आहेत ते अल्पसंख्याक म्हणून मिळतीलच, पण हे होत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं की जो काही आता शब्दप्रयोग वापरण्यात येतो आहे, तर जो जर लिंगायत म्हणून जर कुठल्या आपल्या समाजाला मान्यता मिळत असेल स्वतंत्र धर्म म्हणून, तर ही मान्यता पदरात पाडून घ्यायला हरकत काय? हा एक सविस्तर आणि विवेचनात्मक असा मुद्दा डॉक्टर सूर्यकांत घुगरे सरांनी इथं मांडला. आणि हे मांडत असताना महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो आहे की एक मनामध्ये कुठंतरी अशा परिवर्तनामधून भीती असते की कुठं सूत्र कोणाकडे जातात की काय, तर अशी कुठलीच परिस्थिती उद्भवणार नाही आहे. समाज आहे त्याच पद्धतीनं आपली वाटचाल करणार आहे. जीवन पद्धती समाजाची, जीवनाचा पाहण्याकडचा दृष्टिकोन किंवा एक संस्कृती, यामध्ये कुठलाच बदल होणार नाही. पण एक धर्म म्हणून मान्यता मिळवायची असेल तर ती लिंगायत म्हणून जर मिळाली तर त्यात गैर ते काय, अशा पद्धतीचा एक मुद्दा आता डॉक्टर सूर्यकांत घुगरे सरांनी मांडला. हे मांडत असताना एक सरकारी दरबारी कशा पद्धतीचे निकष आहेत आणि त्या निकषाची पूर्तता लिंगायत समाज कशा पद्धतीने करतो आहे आणि कशा पद्धतीने ही रास्त अशी मागणी आहे आणि यातून समाज हित कशा पद्धतीनं साधलं जाणार आहे, एक असं सविस्तर मांडणी की ज्याला सगळा एक नैतिक अधिकार, नैतिक अधिष्ठान असं एक सगळं स्वरूप आता डॉक्टर सूर्यकांत घुगरे सरांनी मांडलं. प्रत्येक गोष्टीचा विशेष म्हणजे त्यांनी इथं दाखला दिला आणि यातूनच जेव्हा लिंगायत समाजाचे मोठे मोर्चे निघतात स्वधर्मासाठीचे, तर ते नियमाला आणि कुठल्या भूमिकेला धरून रास्तपणे समोर येत आहेत हे देखील एक आपल्या समोर येतं. आणि डॉक्टर सूर्यकांत घुगरे सरांनी एक आपला वेळ यातून दिला आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की समाजाचीच एक भूमिका या ठिकाणी तुम्ही अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या एका व्यासपीठावर तुम्ही मांडलीत, याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि जे तुम्ही दाखले दिलेत निश्चितच यातून असं वाटतं की जी भूमिका आहे या स्वतंत्र धर्मासाठीची म्हणून ती बहुतांशपणे आता समोर यायला काही हरकत नाही आहे आणि त्यामुळं निश्चित आता म्हणतो की आपण 3 जूनला हा मोर्चा आहे आणि त्यानंतर सरकार दरबारी कशा पद्धतीने दखल घेतली जाते ते देखील आपण पाहू आणि त्यावेळेलासुद्धा आपण एक सविस्तर चर्चा तुमच्याशी आपण करू. आपण वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.